सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केंद्र प्रमुखांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. पाहूयात ही बातमी. जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणारी पर्यवेक्षीय यंत्रणा असलेल्या केंद्र प्रमुखांची पदनिर्मिती 1995 मध्ये झाली होती. या मधल्या काळात काही न्याय मागण्या मान्य करण्यासाठी संघटनेने यापूर्वी निवेदने दिली होती, मात्र शासनाकडून त्या सोडविण्याबाबत अद्यापही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संघटनेकडून संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुखांना वर्ग 2 लाभ व्हावा, बंद असलेला प्रवास भत्ता इतर पात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित दराने लागू करावा, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, केंद्र शाळांची पुनर्रचना करणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 2 पदोन्नतीसाठी फक्त केंद्र प्रमुखांचाच विचार व्हावा आणि इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. स्वप्नील गव्हाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा. सातारा जिल्हा केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीनं कलेक्टर कचेरी भव्य दिव्य आंदोलन उभारलेलं आहे. खरोखर या आंदोलन येण्याची वेळ येणं म्हणजे ही एक नामुष्की गोष्ट आहे. ज्यावेळी सर्व केंद्र प्रमुखांना प्रमोशन दिली गेली आणि प्रमोशन दिल्यानंतर पुन्हाही प्रमोशन काढून घेण्यात आली आणि काढून घेतल्यानंतर जो परतावा आहे तो परतावा भरण्यास सांगितला. खरं बारकाईने बघितलं तर ह्या संपूर्ण प्रशासनामध्ये जास्त खर्च केंद्र प्रमुखांना येतो. केंद्रप्रमुख सर्व केंद्रप्रमुख पंचायत समिती लेवलवर, जिल्हा परिषद लेवलवर, शाळेची ठिकाणी असेल या ठिकाणी जाऊन काम करत असतात. त्यांना आर्थिक सळ सोसत असतात आणि या ठिकाणी असा शासनाने दबावपूर्ण भूमिका घेतली, या अतिशय भूमिका चुकीची आहे आणि शासनाने त्यांच्या भूमिकेमध्ये बदल करावा आणि केंद्रप्रमुखांना न्याय द्यावा. तर अन्यथा भविष्य काळामध्ये केंद्रप्रमुख पद कोणी स्वीकारणार नाही आणि केंद्रप्रमुख जर पद स्वीकारलं गेलं नाही तर केंद्रप्रमुख हा शासनाच्या आणि शिक्षकांच्या मधला एक दुवा म्हणून काम करतो आणि मुलांना जास्तीत जास्त सगळ्या सुविधा, पाठ्यपुस्तक असतील, इतर योजना असतील, या सर्व पत्रांचं काम केंद्रप्रमुखामध्ये केलं जातं. आणि वेळेचं मला तर वाटतं केंद्रप्रमुखांना स्वतःचं जीवन हा तसा भाग राहिलेला नाही, कारण की उठल्यानंतर संध्याकाळी कधी दिवस मावळतो तोपर्यंत केंद्रप्रमुखांचं काम चालू असतं. फक्त एकच काम, ऑनलाईन शाळा मिटिंगा, या पलीकडे त्यांचं जीवन नाही. आणि तरीसुद्धा या पदावर शासनाने घातलेला गाला हा चुकीचा आहे. योग्य वेळी योग्य खबरदारी घेऊन त्यांना न्याय द्यावा याकरता सातारा जिल्हा शिक्षक संघ असेल, शिक्षक बँक असेल, सर्वजण आम्ही पाठी त्यांच्या आहोत. ते त्यांच्या आमचे संबंध, आम्ही शिक्षक असलो तरी त्यांचे आमचे संबंध भावभावाप्रमाणे आहेत. त्या आमच्यामध्ये थोरल्या भावाची भूमिका बजावतात आणि सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन ते काम करत असतात. आणि अशा घेतलेल्या चाचकाठीला जर न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये मंत्रालयावर सर्व केंद्रप्रमुखांमार्फत मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी भरभर पाठिंबा जिल्ह्याच्या तो सगळ्यांना मिळत आहे. फक्त शासनाला तुमच्या वतीनं, मीडियाच्या वतीनं एवढी विनंती करतो की या केलेल्या मागणीला न्याय मिळावा आणि तो न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.